गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 8 वर आहोत आणि फार महत्त्वाचा एक आर्टिकल ज्याच्यामध्ये एक थेरी आहे आणि त्या थेरीवर किंवा त्या फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम्स भरपूर आपल्याला करायचे आहेत. काय आहे आर्टिकल 13.8, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ पी एफ ऑफ टी, यालाच म्हणता येईल मल्टिप्लिकेशन बाय टी. स्टेटमेंट आहे या रिझल्टचा, इफ लाप्लास एफ ऑफ टी व्हिच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस, देन प्रूव दॅट लाप्लास टी रेस टू एन एफ ऑफ टी व्हिच इज इक्वल टू मायनस वन रेस टू एन डी एन अपॉन डी एस रेस टू एन इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस. तर हा रिझल्ट आपल्याला प्रूव करायचा आहे. काय दिलेला आहे आपल्याला, तिथून सुरुवात करू. प्रूफ: गिवन दॅट लाप्लास एफ ऑफ टी व्हिच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस अँड कॅपिटल एफ ऑफ एस ऑर लाप्लास एफ ऑफ टी बाय डेफिनेशन व्हिच इज इक्वल टू झिरो टू इन्फिनिटी e to the power minus st f of t dt by definition of Laplace transform. Differentiating equation 1 with respect to s, we get d upon ds in bracket capital F of s which is equal to d upon ds integral 0 to infinity e to the power minus st into f of t dt, which is equal to integral 0 to infinity this d upon ds, write down after integration it is delta by delta s e to the power minus st into f of t dt. इथ आपल्याला विथ रिस्पेक्ट टू s करायचा आहे, परंतु बरेच विद्यार्थी डिफरेंशिएशन करत असताना विथ रिस्पेक्ट टू s करायच्या ऐवजी विथ रिस्पेक्ट टू t करून टाकतात आणि इथे मायनस टी लिहायच्या ऐवजी मायनस एस लिहून टाकतात आणि पुढे कॅल्क्युलेशन मध्ये चुकतात. तर तसं होता कामा नाही. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एस करायचं आहे, विच इज इक्वल टू झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी चं डिफरन्शिएशन ई टू द पॉवर मायनस एस टी अँड डिफरन्शिएशन ऑफ मायनस एस टी विथ रिस्पेक्ट टू एस इज मायनस टी into f of t dt, which is equal to integral 0 to infinity e to the power minus st in bracket minus t f of t dt. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू आणि बाय डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म याला आपल्याला असं लिहिता येते, which is equal to लाप्लास in bracket minus t f of t or मायनस वन इंटू लाप्लास टी एफ ऑफ टी किंवा लाप्लास टी इंटू एफ ऑफ टी व्हिच इज इक्वल टू मायनस वन डी अपॉन डी एस इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस. पहिलं जेव्हा आपण डिफरन्शिएशन केलं तर आपल्याला लाप्लास टी इंटू एफ ऑफ टी काय मिळालं, व्हिच इज इक्वल टू मायनस वन डी अपॉन डी एस कॅपिटल एफ ऑफ एस. आपण काय करू आता, पुन्हा डिफरन्शिएशन करू विथ रिस्पेक्ट टू एस, मग डी टू अपॉन डी एस चा वर्ग इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस व्हिच इज इक्वल टू हा मायनस वन जशाला तसा राहील डी अपॉन डी एस इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी इन टू टी एफ ऑफ टी डी टी, हे मिळालं आपल्याला ड्यू टू इक्वेशन टू. सो विच इज इक्वल टू मायनस वन इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी हा जो डी अपॉन डी एस आहे तो इंटेग्रलच्या नंतर जर लिहिलं तर इट इज कन्वर्टेड इन टू डेल्टा बाय डेल्टा एस इन ब्रॅकेट ई टू द पॉवर मायनस एस टी इन टू टी एफ ऑफ टी डी टी. सो विच इज इक्वल टू मायनस वन इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर मायनस एस टी इज ई टू द पॉवर मायनस एस टी अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एस टी विथ रिस्पेक्ट टू एस इज मायनस टी. आणि पहिलेचा ऑलरेडी आहेच,
t f of t dt. हा मैनस आणि हा मैनस आपल्याला व्हिच इज इक्वल टू मैनस वन चा स्क्वेअर लिहिता येते, ते आपण इथे लिहिलं. इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मैनस एस टी इन ब्रैकेट टी स्क्वेअर एफ ऑफ टी डी टी. सो व्हिच इज इक्वल टू मैनस वन चा वर्ग, याला आपल्याला डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या मदतीनं लाप्लास इन ब्रैकेट टी चा वर्ग इंटू एफ ऑफ टी लिहिता येते. तर दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण डिफरेंशिएशन केलं तेव्हा आपल्याला काय मिळालं हो, मायनस वन चा वर्ग मिळाला, म्हणजे एक न पुन्हा पॉवर याचा वाढला. आणि लाप्लास टी एफ ऑफ टी च्या ऐवजी काय मिळालं, टी चा वर्ग इंटू एफ ऑफ टी, म्हणजे पुन्हा एक टी वाढला. अशा पद्धतीनं जर आपण पुढे वाटचाल करत गेलो तर काय होईल, और लाप्लास टी रेस टी चा वर्ग एफ ऑफ टी विच इज इक्वल टू मायनस वन चा वर्ग डी टू अपॉन डी एस चा वर्ग इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस. सिमिलरली लाप्लास इन ब्रॅकेट टी रेस टू थ्री इंटू एफ ऑफ टी विच इज इक्वल टू मायनस वन रेस टू थ्री डी रेस टू थ्री अपॉन डी एस रेस टू थ्री इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस कॉमा डॉट डॉट डॉट. अशा पद्धतीनं आपण जर डायरेक्ट यंत डिफरेंशिएशन केलं असतं बाय प्रोसिडिंग इन दिस वे, देन व्हॉट हॅपन्ड, लास्ट रिझल्ट लाप्लास इन ब्रॅकेट टी रेस टू एन इन टू एफ ऑफ टी विच इज इक्वल टू मायनस वन रेस टू एन डी एन अपॉन डी एस रेस टू एन इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस. एक्झाम्पल 7 ऑन पेज नंबर 809 काय आहे, फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी साइन हायपरबोलिक एटी. आता आपल्याला एम ची किंमत 1 दिलेली आहे. आता जस्ट जो आपण फॉर्म्युला डिराइव केला ना त्या फॉर्म्युल्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. सोल्यूशन गिवन दॅट एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन हायपरबोलिक एटी म्हणजे टी एफ ऑफ टी. टू फाइंड लाप्लास इन ब्रॅकेट टी साइन हायपरबोलिक एटी. आता आपल्याला लाप्लास साइन हायपरबोलिक एटी माहीत असणं गरजेचं आहे आणि हे आठवण ठेवण्याचं काम तुमचं आहे, त्यामुळे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कीप इन माइंड असायलाच पाहिजे. सो वी नो दॅट लाप्लास साइन हायपरबोलिक एटी विच इज इक्वल टू ए अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अँड विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस, बिकॉज लाप्लास एफ ऑफ टी इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस यू नो. या डिराईव सुद्धा करून दिलेला आहे तुम्हाला. सो अँड आता हा फॉर्म्युला जस्ट डिराईव केलेला काय आहे, लाप्लास टी रेस टू एन इन टू एफ ऑफ टी विच इज इक्वल टू मायनस वन रेस टू एन डी रेस टू एन अपॉन डी एस रेस टू एन इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, हेन्स लाप्लास टी साइन हायपरबोलिक एटी याचा अर्थ या फॉर्म्युल्यामध्ये एन ची व्हॅल्यू आपण 1 ठेवलेली आहे. सो विच इज इक्वल टू मायनस 1 डी अपॉन डी एस, कारण की यांच्या ठिकाणी 1 ठेवलं, इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस म्हणजे ए अपॉन एस चा वर्ग मायनस ए चा वर्ग. आता आपल्याला यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आपल्याला माहित आहे डी अपॉन डी एक्स यू अपॉन व्ही विच इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही चा वर्ग. मग इथे बी वापरा, व्ही काय आहे, हा मायनस एस इथे विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये एस चा वर्ग मायनस ए चा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू एस इज 0 मायनस ए डेरिव्हेटिव्ह ऑफ एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एस इज 2s होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर त्याचा वर्ग. यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला आपण वापरला म्हणजे इथं एक फॉर्म्युला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, म्हणजे 4 स्टेप नाही झाले आणि 3 फॉर्म्युले यूज केले. त्यामुळे फॉर्म्युल्याला किती महत्व आहे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. कॅल्क्युलेशन केलं, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0, हा मायनस मायनस झाला प्लस 2 ए एस
डिवाइडेड बाय एस चा वर्ग माइनस ए चा वर्ग ब्रैकेट मध्ये आणि त्याचा होल स्क्वेअर. हे झालं सोल्यूशन ऑफ एग्जांपल 7. नाउ एग्जांपल 8 ऑन पेज नंबर 809 काय आहे. फाइंड द लाप्लास ट्रांसफॉर्म ऑफ टी स्क्वेअर इनटू कॉस 8. आता यांची किंमत इथे मित्र हो 2 आहे आणि साइन हायपरबोलिक 80 च्या ऐवजी इथे कॉस 80 आहे. लाप्लास कॉस 80 आपल्याला माहित असणं जरूरी आहे. सोल्यूशन गिवन दैट एफ ऑफ टी इज इक्वल टू कॉस 8. टू फाइंड लाप्लास इन ब्रैकेट टी स्क्वेयर इनटू कॉस 80. वी नो दैट लाप्लास कॉस 80 विच इज इक्वल टू एस अपॉन एस चा वर्ग प्लस ए चा वर्ग एंड लाप्लास इन ब्रैकेट टी रेस टू एन एफ ऑफ टी म्हणजे हा फॉर्मुला विच इज इक्वल टू माइनस 1 रेस टू एन d raised to n upon ds raised to n in bracket capital F of s. आणि ही व्हॅल्यू कशाची आहे हो कॅपिटल F of s ची आहे. हेंस लाप्लास t चा वर्ग कारण n इज इक्वल टू किती आहे 2 आहे इनटू cos 80 व्हिच इज इक्वल टू माइनस 1 चा वर्ग d2 upon ds चा वर्ग इन ब्रैकेट कैपिटल एफ ऑफ एक्स इज नथिंग बट यस अपॉन यस चा वर्ग प्लस ए चा वर्ग. पुन्हा आपल्याला यू अपॉन वी चा फॉर्मुला यूज करावा लागेल. सो विच इज इक्वल टू एक वेळा डिफरेंशिएट करू माइनस 1 चा वर्ग हे प्लस 1 येऊन जाईल त्याच्यामुळे लिहायची गरज नाही. डी अपॉन डी एस इन ब्रैकेट व्ही म्हणजे एस चा वर्ग प्लस ए चा वर्ग डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे 1 माइनस यू इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे 2s ब्रैकेट कंप्लीट होल डिवाइडेड बाय व्ही चा वर्ग s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग. सो व्हिच इज इक्वल टू d अपॉन ds हा s चा वर्ग प्लस a चा वर्ग माइनस 2s चा वर्ग म्हणजे शिल्लक किती राहील a चा वर्ग माइनस s चा वर्ग होल डिवाइडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर होल स्क्वेअर. पुन्हा यू अपॉन व्ही वापरावं लागेल. वापरा की मग व्ही एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचा वर्ग डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस 2s मायनस यू ए चा वर्ग मायनस एस चा वर्ग ब्रॅकेट मध्ये इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचा वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू एस 2 टाइम्स इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज 2s अँड होल डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर चा घात 4 कारण व्ही ची किंमत ऑलरेडीच एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचा वर्ग होता. आता इथं एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ची टर्म आहे स्क्वेअर मध्ये इथं एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ची टर्म आहे 1 त्याला पॉवर म्हणजे आपण काय करू शकतो एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक वेळा कॉमन काढू शकतो आणि डिनॉमिनेटरला जे एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याला घात 4 आहे त्याच्यासोबत कॅन्सल करून डिनॉमिनेटरला शिल्लक राहील एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टू द पॉवर 3. बघा मग विच इज इक्वल टू मायनस 2s इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस हा टू 4 एस ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तर कॉमन काढून कॅन्सल भी केला कोणासोबत एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू जे 4 होत ते 3 झाले. आता मल्टिप्लाय करा इच अँड एव्हरी टर्म. सो विच इज इक्वल टू मायनस 2s चा क्यूब मायनस 2s ए चा वर्ग मायनस 4 एस ए चा वर्ग मायनस मायनस प्लस 4 ए चा क्यूब होल डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए चा वर्ग त्याला पॉवर 3. आता बघा मायनस 2s क्यूब प्लस 4s क्यूब किती शिल्लक राहिले 2s क्यूब विच इज इक्वल टू 2s क्यूब मायनस मायनस 2s ए चा वर्ग मायनस 4s ए चा वर्ग म्हणजे किती s ए चा वर्ग झाला किती s ए चा वर्ग आहे मायनस 6s ए चा वर्ग
आणि होल डिवाइडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर टू द पावर 3. काय कॉमन निघते हो न्यूमरेटर मधून, 2b निघते, s b निघते, मग काढा की व्हिच इज इक्वल टू 2s इन ब्रैकेट s स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर होल डिवाइडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर टू द पावर 3. मित्र हो, हे जे काही पेपर आहे इंटेग्रल ट्रान्सफॉर्म, या पेपर मध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक फॉर्मुले प्रत्येक रिझल्ट माइंड मध्ये असणं गरजेचं आहे, कारण की त्याचा वापर करता आला पाहिजे, आणि ते जर करता येणं शक्य झालं तर आणि तरच आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स करता येईल. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.